महाराष्ट्र राज्य व्यसन मुक्ति परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय व्यसन मुक्ति पुरस्कार भंडारा येथील दीपरेखा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री पियुष ठवरे यांना जाहीर झाला असून या पुरस्काराचे उस्मानाबाद येथे 31 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात येणार आहे। मागील अनेक वर्षापासून व्यसन मुक्ती चळवळ सुरू आहे। या चळवळीतून व्यसन मुक्त राष्ट्र निर्माण करण्याच्या ध्येयाने महाराष्ट्र व्यसन मुक्ती परिषद कार्यरत आहे। मागील 7 वर्षापासून व्यसन मुक्ती राष्ट्र निर्माण करण्याचे कार्य सुरू आहे। भारतात 3,00,000 किलोमीटर बाइक ने व्यसन मुक्ती जनजागृती केली आहे। यासोबतच व्यसन मुक्ती कार्यशाळा व्यसन मुक्ती शिबिर निशुल्क म्हणून राबवतात व युवकांना व्यसनाच्या जाळ्यात न अडकता व्यसन मुक्त जीवन जगण्यास मार्गदर्शन करतात। व्यसन मुक्त समाज निर्मितीसाठी जी व्यक्ती व्यसन मुक्ती क्षेत्रात काम करतात यांना राज्यस्तरीय व्यसन मुक्ती पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो। या वर्षीचा राज्यस्तरीय व्यसन मुक्ती पुरस्कार 2020 भंडारा येथील दीपरेखा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पियुष ठवरे यांना देण्यात आला आहे। BS क्राइम इंडिया न्यूज के साथ जुड़े रहने के लिए यूट्यूब वेबसाइट ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम पर वीडियो देख लाइक कमेंट और शेयर करें। साथ ही यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूले और गूगल प्ले स्टोर से bscrimeindianews.com के एप्लीकेशन को डाउनलोड कर रोजाना ताज़ा खबरों के लिए हमारे साथ बने रहे।